नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीए तृतीय वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका दहावी साहित्यशास्त्र साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेमध्ये साहित्याची भाषा हे प्रकरण आपलं एक शेवटचं राहिलेलं आहे. थोडक्यामध्ये त्याचा अभ्यास आपणाला करावायचा आहे. हे प्रकरण झाल्यानंतर सेमिस्टर 5 संपूर्ण अभ्यासक्रम इथं संपेल. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आपण सध्या अध्यापन करत आहोत आणि ऑनलाईन पद्धतीनं साहित्याची भाषा हे प्रकरण आपण आता अध्यापन करणार आहोत. भाषा ही माणसानं स्वतः निर्माण केलेली आहे. ईश्वराने माणसाला निर्माण केले आणि माणसाने भाषेला निर्माण केलं ही एक खूप अविस्मरणीय आणि खूप नवलाची गोष्ट आहे. कारण मानवी मुखावाटे बोलल्या जाणाऱ्या अर्थपूर्ण आणि स्वार्थ ध्वनीला भाषा असं म्हटलं जातं. आपल्या मुखावाटे मग ती त्या मुखावाटे बोलत असताना जीभ टाळू कंठस्नायू कंठातील स्वरयंत्र यांच्या सहाय्यानंच ही ध्वनीची निर्मिती होत असते. आणि या मुखेंद्रियातील वर उल्लेखलेल्या घटकांच्या सहाय्याने स्वरावर कमी अधिक जोर देऊन विशिष्ट स्वराची वा ध्वनीची निर्मिती, त्यांना दिले गेलेले अर्थ, अशी शब्द व भाषा यांची निर्मिती फक्त माणसानेच एका गरजेपोटी केलेली दिसते. भाषेची निर्मिती गरजेपोटी झाली कारण एकमेकाच्या विचाराची आदानप्रदान व्हावी, एकमेकाची विचार एकमेकाला कळावेत पटावेत आणि व्यवहार करता यावा, समाजामध्ये वागत असताना एकमेकाशी व्यवहार साधला जावा म्हणून खूप नवलाईनं या मानवाने भाषेची निर्मिती केली, गरजेपोटी निर्मिती झालेली आहे. आणि ती गरज संदेश वहनाची आहे. कारण आपल्याला जे काही जे जे दिसतं जे जे वाटतं ते इतरांना ते समजलं पाहिजे. कारण जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकलं जण असं संतांचा विचार आहे व्यापक. त्याच हेतूतून हे विचार एकमेकाला कळले पाहिजेत, पटले पाहिजेत, समजले पाहिजेत. आणि हे समजण्यासाठी भाषेचा वापर मानवाने मोठ्या चतुराईने केलेला आहे. सुरुवातीच्या काळात जर विचार केला तर चिन्हांची भाषा होती, चित्रांची भाषा होती, हावभावांची भाषा होती. कारण अगोदरच्या काळामध्ये 40 लाख वर्षापूर्वी माणूस हा 4 पायावरून 2 पायावर आला आणि तो हळूहळू एकमेकाचे आवाज, जसे पाखरं असतील, चिमणी असेल किंवा मुंग्या मासे किडे मधमाशा सर्व प्राणी नाना प्रकारचे चिन्हव्यवस्था उपजित बुद्धीनेच वापरीत असत. कारण ही माणसं शारीरिक हालचाल हावभाव ध्वनियुक्त चिन्ह स्वर रसायने या सगळ्याचे अनेक प्रकार सृष्टीमध्ये होते आणि त्यांनी त्या हेतून भाषेची निर्मिती कशी होत गेली. अगोदर पाखरं जसं चुचवाट करतात तसं माणूस आपल्या मुखावाटे ध्वनीचा आवाज काढत गेला. हळूहळू त्या आवाजात सरावातून विशिष्ट शब्द तयार होत गेले, संकेतातून त्याला अर्थ प्राप्त झाला आणि एका व्यक्तीने एकाला झाड म्हटलं, एकाला वाघ म्हटलं, एकाला हे म्हटलं आणि विशिष्ट झाडाला विशेष नावं दिली गेली, विशेष प्राण्यांना विशेष नावे दिली गेली आणि त्यावरून ती नावे एका व्यक्तीनं म्हटल्यानंतर
त्याच्या पाठीमागं त्यांचा जो ग्रुप 10-20 लोकांचा होता ती तीच नावे म्हणू लागली. एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपला भेटायला गेल्यानंतर त्यांची चर्चा होऊ लागली. त्यांनी त्यांना सांगितलं आणि संकेतातून अशा पद्धतीनं एखाद्या विशिष्ट गोष्टीला काय म्हणायचं हे फिक्स झालं आणि भाषा संकेतातून निर्माण झाली. कारण भाषेचं केंद्र माणसांच्या मेंदूमध्ये विकसित होत गेलं. 50,000 वर्षापूर्वी सर्वच मानव समूहाच्या भाषा घडू लागल्या. 10,000 वर्षापूर्वीपासून संदेशवहनाचे साधन म्हणून त्या वापरात येऊ लागल्या. भिन्न भिन्न लिपी निर्माण झाल्या. भाषेबरोबरच माणसाची आंतरिक विचारशक्ती तयार होत गेली. समाजाचे नियंत्रण जसे भाषेच्या आधाराने होत गेले तसेच भाषेच्या आधाराने साहित्यशास्त्र वगैरेचीही निर्मिती होत गेली. कारण भाषा ही मानवी मुखावाटे व्यक्त होणाऱ्या सार्थ आणि आण्वित ध्वनीचा तो समूह आहे. अगोदरच्या काळातली भाषा हावभावाची होती, चिन्हाची होती, चित्राची होती, कळत नव्हतं लोकांना. अरे हा साप आहे आणि हा साप चावल्यावर माणूस मरतो म्हणून चित्र काढून ठेवायची माणसं. तिथं जमा झालेली माणसं दुःख व्यक्त करत असलेली हा निजलेला साप चावलेला आहे. म्हणजे अगोदर लोकांना पण लोकांना हे इतरांपर्यंत हे जाऊ द्यायचं होतं. जुन्या काळात ती चित्र हुबेहूब काढायची आणि लोकांना कळवायची की हे असं होतं आहे. कारण जे बघितलं पाहिलं ते वास्तव रूप लोकांना समजलं पाहिजे म्हणून त्या काळामध्ये चित्राची पुन्हा चिन्हाची भाषा आली, हावभाव आले एकमेकाला. आणि नंतर मात्र मानवी मुखावाटून जे काही स्वरयंत्र आहे त्या स्वरयंत्राच्या कंठातील स्वरयंत्राच्या सहाय्याने ध्वनीच्या सहाय्याने माणूस बोलू लागला. संकेतातून त्याला अर्थ प्राप्त झाला आणि अर्थ प्राप्त झाल्यानंतर माणसाची आंतरिक विचारशक्ती बदलत गेली आणि अनेक भाषेची निर्मिती व्हायला लागली. प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भाषा निर्माण होऊ लागल्या. प्रत्येकजण आपल्या भाषेवर प्रेम करू लागला. ती भाषा टिकावी आणि आपली भाषा एक अजोड राहावी या दृष्टिकोनातून विचार करू लागला. संदेशवहनाचं कार्य भाषा करू लागली. कारण ललित साहित्याची भाषा, व्यवहार भाषा आणि शास्त्रीय साहित्याची भाषा यामध्ये फरक आहे. भाषा म्हणून तिचा शब्द, वाक्य अशा घटकासह सर्वत्र तीच राहिली, पण भिन्न संदर्भानुसार तिला भिन्न भिन्न कळा लावत गेली. व्यवहार भाषा वेगळी झाली. शास्त्रीय वाङ्मयाची भाषा हीच भाषा आहे, फक्त तिचे संदर्भ बदलतात. संदेशवहनाचे कार्य तेच राहते, संदेशवहनाचे स्वरूप बदलते. परिणामी या प्रत्येक ठिकाणी ती वेगळ्या तऱ्हेची दिसू लागते. बोलणारा, ऐकणारा, संदेश हे तीन घटकच सर्वत्र प्रभावी असतात. त्याच्या स्वरूपात बदल झाला की भाषेची कळाही बदलत जाते. कारण दर 12 कोसावर भाषा बदलते असं म्हटलं जातं. तशा पद्धतीने भाषेचं रूप स्वरूप बदलत जातं. व्यवहार भाषा, शास्त्र वा वैज्ञानिक भाषा किंवा साहित्यिकाची भाषा याच्या बाबतीत आजवर खूपच विचारमंथन झालेलं आहे. वेगवेगळ्या भूमिकेतून वेगवेगळ्या अधिकारी व्यक्तींना त्यांच्या स्वरूपावर प्रकाश टाकला आहे. वेलेक आणि वॉरन म्हणतो, शास्त्रीय साहित्याची भाषा ही शुद्ध अभिधात्मक असते. त्यातील एक शब्द चिन्हाची जागा समतुल्य असे दुसरे शब्द चिन्ह घेऊ शकते. निर्दिष्ट वस्तू आणि तददर्शक चिन्ह यात एकास एक संबंध राखला जावा हा तिचा हेतू असतो. या भाषेचा कल गणिती किंवा प्रतिकात्मक तर्कशास्त्राच्या चिन्ह पद्धतीकडे झुकलेला असतो असं शास्त्रीय भाषेचा विचार करत असताना रेणो वेलेक असं म्हणतो. कारण अभिधात्मक अभिधा शब्द उच्चारल्याबरोबर त्या शब्दाचा तोच अर्थ निघाला पाहिजे. त्यापेक्षा दुसरा अर्थ निघता येत नाही. 2×2 = 4 व्हायला पाहिजेत. क्रियाबल, प्रतिक्रियाबल हे दोघं जर एकत्र आली किंवा न्यूटनचा गतिविषयक नियम असो, आर्कमिडीजचं जडतावादाचं तत्व असो ना, अजून कुठल्या पद्धतीचा नियम असो. कारण सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, आपण याच्यात काही बदल करू शकत नाही. कारण शास्त्राची भाषा आहे ती. साहित्यिक भाषामध्ये मात्र फरक आहे. ती व्यंजना प्रचूर असते
अभिव्यंजनात्मक असते, तिचा खास असा अंगभूत पैलू आहे, वाचकाच्या मनावर परिणाम करायचा असतो आणि मन वळवून परिवर्तन घडवून आणायचे असते. आपण माग पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे, साहित्याचं स्वरूप पाहत असताना ललित साहित्याची भाषा आणि ललितेत्तर साहित्यातल्या भाषेचा फरक आपण पाहिलेला आहे, तोही पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून आपणाला भाषा शास्त्राची आणि साहित्याची भाषा कशी आहे हे समजणं गरजेचं आहे. व्यवहार भाषा साधनात्मक असते, जीवन व्यवहार उपयोगी अशी सर्वाची भाषा ती असते. साधारणत्व हा तिचा विशेष असतो, ती अनन्य साधारण होऊ शकत नाही. सार्वजनिकता हा व्यवहार भाषेचा गुण आहे आणि तिचे स्वरूप निवेदनात्मक, स्पष्टीकरणात्मक आणि निर्देशात्मक असते. हे व्यवहार भाषेचं. साहित्याची भाषा व्यंजनाप्रचूर असते, शास्त्राची भाषा ही अभिधात्मक असते, शब्द उच्चारल्याबरोबर त्या शब्दाचा तोच अर्थ निघतो, त्याशिवाय दुसरा अर्थ निघू शकत नाही. व्यवहार भाषेचं मात्र वेगळं. बाल कुलकर्णी ललित वाङ्मयाची भाषा या लेखात असे म्हणतात की ललित वाङ्मयाच्या भाषेची उद्दिष्टे अनुभव साक्षात करणे हे आहे, अनुभवावर मल्लिनाथी करणे, त्यावरून निष्कर्ष काढणे, त्यातून हाती लागलेल्या तत्वाची चर्चा करणे हे काम शास्त्राच्या भाषेचे आहे. ललित वाङ्मयाची भाषा मात्र अनुभव साक्षात करणे, पण अनुभवावर निष्कर्ष काढणे हे शास्त्राचं काम आहे. व्यवहार भाषा तसं नाही, ती साधनात्मक आहे, ती जीवन व्यवहार उपयोगी आहे, सार्वजनिक आहे, अन्न आणि साधारणत्व तिचा विशेष आहे. निवेदनात्मकता, स्पष्टीकरणात्मकता, निर्देशनात्मकता व विवेचनात्मकता हा तिचा गुण आहे. रोजच्या व्यवहारातील बोलण्यातील भावना डोकावू लागली की तिचे स्वरूप बदलते आणि ती बोलणाऱ्याची स्वतःची भाषा बनू लागते, आत्मनिष्ठ होते, त्यामुळे ती ललित वाङ्मयाच्या भाषेजवळ जाते. पण ललित वाङ्मयाच्या भाषेचे उद्दिष्ट केवळ भाव व्यक्त करणे नसून भावानुभव साक्षात करणे असे असते. भावानुभव साक्षात, आपल्या मनातल्या ज्या काही उत्कट भावना आहेत त्या साक्षात्कारी रूपाने शब्दबद्ध झाल्या पाहिजेत असं बालकुलकर्णींना वाटतं. ती भाषा चित्रमयी असते, संवेदासूचक असते, प्रत्येक भावानुभवाला एक लय ताल असतो, कारण तो भाषेद्वारा गोचर होत असतो. त्यामुळे साहित्यिक कृतीची भाषा वेगळी असं म्हणायला काही हरकत नाही आहे. भाषा कशा पद्धतीची असते या दृष्टिकोनातून आपण आत्तापर्यंत थोडक्यात विचार केला. बाकीचा भाग उद्याच्याला पाहू, इथं आपण थांबू. धन्यवाद.